ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मांजरीचं घरात वारंवार येणं शुभ आहे की अशुभ आहे याविषयी आज आपण नारद पुराणानुसार माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रस्त्याने चालताना जर मांजरीने आपला रस्ता क्रॉस केला, ओलांडला, तर आपण जे काही काम करायला चाललेलो असतो त्यामध्ये नक्की अडथळे येतात। आणि म्हणून जुनी जाणते जे आपले पूर्वज आहेत त्यांनी सांगून ठेवलंय की मांजरीने जर तुमचा रस्ता ओलांडला, क्रॉस केला, तर तुम्ही जे काही महत्त्वाचं काम करायला चाललेले आहात ते काही काळासाठी स्थगित करा, थोडासा काळ व्यतीत होऊ द्या आणि मग ते काम करा, म्हणजे कामात अडथळे येणार नाहीत। मित्रांनो, मांजरीचं दिसणं तसंच मांजरीचा आवाज हा नारद पुराणानुसार अपशकुन आहे। मात्र या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, मित्रांनो, तुम्ही घरामध्ये मांजर पाळू शकता। मांजर अतिशय छान प्राणी आहे, खूप प्रेम करतो आपल्यावरती, आपणही अगदी जीवापाड त्याला जपतो। ज्यांनी घरात मांजर पाळलेले आहे त्यांचं त्या मांजरावर खूप प्रेम असतं, ते वात्सल्य करतात, प्रेम भावनेने त्याला वागवतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे। ज्या लोकांनी घरामध्ये मांजर पाळलेले आहे आणि ज्यांना वाटतं की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर तुमच्या भावनांना ठेस पोहोचू शकते, तुम्ही दुखावले जाऊ शकता, तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो की आपण हा व्हिडिओ आत्ताच स्किप करा, हा व्हिडिओ सोडून जा। कारण जे शास्त्र सांगतं ते सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला करता येणार नाही। मात्र या ठिकाणी एक गोष्ट अगदी खात्रीने आम्ही सांगतो की मांजर पाळणे ही गोष्ट अशुभ नाही आहे, त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची बला, कोणतंही संकट अजिबात येणार नाही। तर मित्रांनो, आपण पाहूया की नारद पुराण नेमकं काय म्हणतं। मित्रांनो, नारद पुराणानुसार तुमच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाळू शकता, मात्र जर एकापेक्षा जास्त मांजरी पुन्हा पुन्हा घरामध्ये येऊ लागल्या तर मात्र मित्रांनो काहीतरी अशुभ नक्की घडतं, काहीतरी चुकीचं, अकल्याणकारी नक्की घडतं। कारण अशा प्रकारे एकापेक्षा जास्त मांजरींचं घरामध्ये येणं हे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतं, त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, सकारात्मक ऊर्जेची हानी होते, नाश होतो। मित्रांनो, असं म्हणतात की ज्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मांजरी येऊ लागतात त्या घरातील लोकांचं आरोग्य डोलायमान होतं, आरोग्यामध्ये चढउतार पाहायला मिळतात, आरोग्य ढासळू लागतं, या ना त्या कारणाने घरातील लोक आजारी पडतात। आरोग्याबरोबरच अजूनही अनेक समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात। एक समस्या संपली की दुसरी निर्माण होते, दुसरी संपली की तिसरी, समस्यांची शृंखला त्या घरामध्ये निर्माण होते, अडचणी संपता संपत नाहीत। आणि म्हणून मित्रांनो, मांजरी जर तुमच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येत असतील तर एकच उपाय, त्यांना येऊ देऊ नका। ज्या घरामध्ये नित्य देवपूजा चालते, दररोज देवाची पूजा केली जाते, देवघराला स्वच्छ ठेवलं जातं, मित्रांनो त्या घरामध्ये मांजरींच्या येण्याने कोणताही परिणाम दिसत नाही। कारण देवपूजेचा प्रभाव असा असतो की या मांजरींच्या येण्याने जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिला नष्ट करण्याचं काम देवपूजा करत असते। मात्र मित्रांनो, देवपूजेचे काही नियम असतात आणि हे नियम सर्वांनाच पालन करणं शक्य होत नाही। म्हणूनच जर जास्त मांजरी येऊ लागल्या, जर तुम्हाला असं दिसतंय की या मांजरींची संख्या वाढतच चाललेली आहे, तर मात्र मित्रांनो हा एक संकेत आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती मोठं संकट येऊ शकतं आणि म्हणून हा सावधान होण्याचा एक इशारा आहे। मित्रांनो, शास्त्रांमध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती तुमचं जीवन कल्याणकारी व्हावं, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत, तुम्ही सुखी संपन्न आयुष्य जगावं यासाठी असते। तुमच्या मनामध्ये भीती बसावी, तुम्ही घाबरावं आणि मग देवाचा धावा करावा, अशा प्रकारे शास्त्र कधीही कोणतीही माहिती पुरवत नाहीत। मित्रांनो, मांजरीविषयी काही अपशकुनी घटना अशा आहेत, जरी तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मांजरी नसतील, एकच मांजर आहे, मात्र तुम्ही झोपलेला असताना जर तुमच्या अंगावरती अचानक मांजर पडली तर मित्रांनो हे मृत्यूचं प्रतीक आहे। या ठिकाणी तुम्ही घाबरून जाऊ नका, मात्र तुम्ही सावधानता बाळगायला हवी। एखादा मोठा अपघात होऊ शकतो, एखादा मोठा आजार हा डोकं वर काढू शकतो, आणि म्हणून जर अंगावरती मांजर पडलेली असेल तर मित्रांनो आपण सावध रहा, कारण हे मृत्यूचं प्रतीक आहे। मृत्यूने हा एक संकेत दिलेला आहे की कदाचित तुमच्यावरती मोठं संकट तुमच्या जीवावर बेतू शकतं, आणि म्हणून सावधान राहण्यासाठीच शास्त्रांनी आपल्याला ही माहिती पुरवली आहे। मित्रांनो, घरामध्ये जी वृद्ध स्त्री आहे त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर जर एखाद्या मांजराने पंजा मारला तर मित्रांनो त्या वृद्धेच्या नातवंडांवर मोठं संकट येऊ शकतं। कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल, मात्र आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक हजारो वर्षांच्या ध्यानधारणेतून हे निष्कर्ष काढलेले आहेत। म्हणून मी यापूर्वी सांगितलं की तुमचा जर अशा व्हिडिओंवर विश्वास नसेल तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ पाहू नका,
हे व्हिडिओ पाहिल्याने तुमची मनशांती ढळते, तुम्ही रागावता, चिडचिड करता आणि मग कॉमेंटमध्ये काही भाई बोलता. मित्रांनो, तुमच्या नावासह या कॉमेंट्स दिसतात आणि म्हणून अशा प्रकारे निगेटिव्ह कॉमेंट्स तुम्ही करू नका. कळकळीची विनंती आहे, पटत नसेल तर हे व्हिडिओ पाहत जाऊ नका. तुम्ही सुखी राहावं, सकारात्मक राहावं, तुमच्या जीवनामध्ये प्रगती करावी अशी आमची मनोमन इच्छा आहे. तर आपण मित्रांनो पाहिलं की झोपताना जर अंगावर मांजर पडलं तर काय होतं आणि वृद्धेच्या डोक्यावर जर त्याने पंजा मारला तर काय घडतं. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर मांजरींच्या रडण्याचा आवाज येत असेल पुन्हा पुन्हा, जर मांजरींच्या भांडण्याचा आवाज हा पुन्हा पुन्हा येत असेल तर मित्रांनो आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात, लोक एकमेकांशी भांडू लागतात, गृहक्लेश घरामध्ये निर्माण होतात. कारण ही जी नकारात्मक ऊर्जा असते या रडण्याच्या आवाजातून, ही ऊर्जा आपल्या घरामध्ये शांततेचा भंग करते, आपल्या घरातील लोकांचं जे मन आहे त्या मनावरती विपरीत परिणाम करते आणि एकंदरीतच आपली मनस्थिती बिघडते आणि मग घरामध्ये वादविवाद निर्माण होतात, भांडणे निर्माण होतात. मित्रांनो, मांजरीला आपण दूध पाजतो, अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र जर ही मांजर चोरून तुमच्या घरातलं दूध पीत असेल वारंवार, फक्त एकदा चोरून दूध पिली त्याने काही होणार नाही, मात्र ही मांजर जर वारंवार तुमच्या घरातील दूध चोरून पीत असेल तर मात्र मित्रांनो धनहानीची दाट शक्यता असते. मोठ्या प्रमाणात धननाश होऊ शकतो, पैशांचा नाश होऊ शकतो, घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, जर आपण जुन्या काळचा विचार केला तर गोधन हे सर्वात मोठं धन होतं. लोक गायी पाळायचे आणि ज्याच्या घरासमोर जास्त गायी तो जास्त श्रीमंत, अशी श्रीमंतीची व्याख्या होती. आणि म्हणून त्या काळातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध, दूध, दही, ताक वगैरे. आणि एखाद्या मांजराने जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये तोंड घातलं तर ते संपूर्ण दूध खराब व्हायचं आणि मग त्याचा मोठा तोटा व्हायचा. कदाचित त्यामुळेच ही गोष्ट शास्त्रांनी नमूद केलेली असेल की मांजरीने चोरून दूध पिणं ही धननाशाशी संबंधित बाब आहे. त्यामुळं त्या काळामध्ये हे निष्कर्ष अगदी बरोबर होते. मात्र याचा अर्थ असा नाही की या काळामध्ये हे निष्कर्ष लागू होणार नाहीत. मित्रांनो, यातील बऱ्याचशा गोष्टी आजच्या काळात सुद्धा लागू होतात. मित्रांनो, नारद पुराणा व्यतिरिक्त अजूनही अनेक जणांनी पुस्तके लिहिलेली आहेत. खरं तर या लोकांचा जास्त अभ्यास नसतो. काही ठिकाणी मला असं वाचण्यास मिळालं, खरं तर मित्रांनो या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एक पुस्तक आहे, लेखक सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तंत्रमंत्र शास्त्रामध्ये मांजरीला काळ्या शक्तीचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे. तंत्रमंत्र शास्त्रात मांजरीला काळ्या शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जी अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी, तर ही अलक्ष्मी कुठे असते? ज्या ज्या ठिकाणी लोक चुकीचं काम करतात, पापकर्म करतात, अधर्माने वागतात, मांस मदिरा मांसाहार यांचं सेवन करतात, त्या ठिकाणी अलक्ष्मी असते. अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी आहे, गरिबीची देवी आहे. म्हणून ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लोकांना कधीही सुख लाभत नाही, ते नेहमी अडचणीत असतात. तर या अलक्ष्मीचं वाहन आहे मांजर. अलक्ष्मीचं वाहन मांजर आहे आणि मांजर हे राहू ग्रहाचं परम प्रतीक आहे, परम अशुभतेचं प्रतीक आहे आणि म्हणून मांजर पाळू नये अशा प्रकारचा सल्ला अनेक जण देतात. मित्रांनो, या पुस्तकांवर मुळीच विश्वास ठेवू नका. नारद पुराणामध्ये मांजर पाळू नये, मांजरीला घरामध्ये प्रवेश देऊ नये अशा प्रकारचा उल्लेख चुकूनही कुठेही नाहीये. तसंच मांजर हे अलक्ष्मीचं वाहन आहे असा उल्लेख सुद्धा नारद पुराणामध्ये आढळत नाही. मित्रांनो, अलक्ष्मी निम्न दर्जाच्या घरामध्ये वास करते, ज्या घरातील लोक पितृश्राद्ध घालत नाहीत, आपल्या पूर्वजांना श्राद्ध अर्पण करत नाहीत, अशा लोकांच्या घरामध्ये अलक्ष्मी राहते आणि तिचं वाहन म्हणजे ही मांजर. आणि ही मांजर परम अशुभतेचं प्रतीक आहे कारण ती राहूला प्रतिनिधित्व करते. राहूचं, राहू ग्रह की जो पापी आहे, राहू असेल, केतू असेल, शनी असेल, हे पापी श्रेणीतील ग्रह आहेत आणि या राहूचं प्रतिनिधित्व करते मांजर, अशा प्रकारची चुकीची माहिती बऱ्याच ठिकाणी दिसते. काही पुस्तकांमध्ये तर अगदी हास्यास्पद गोष्टी आहेत. मांजरीला जिन्न आणि प्रेतात्मे यांचं प्रतीक मानलेलं आहे. जरानो, प्रेतात्मे आणि जिन्न हे कधीही कुणाचंही भलं करत नाहीत. खरं तर ते इकडे तिकडे भटकत असतात आणि या मांजरींना त्यांचं प्रतीक मानणं ही खरं तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अजूनही असे उल्लेख आढळतात की मांजर ही कबूतरांची शिकार करते, पक्ष्यांना खाते, उंदरांना खाते. आणि हे कबूतर असतील, पक्षी असतील, उंदीर असतील, हे केतू ग्रहाचं प्रतीक आहेत आणि म्हणून जेव्हा ही मांजर या उंदरांना खाते, पक्ष्यांना खाते, तेव्हा केतू जो ग्रह आहे तो दुर्बल बनतो.
आणि राहू ग्रह प्रबल बनतो. मित्रांनो, खरं तर या लोकांना हे सुद्धा माहिती नाही आहे की राहू आणि केतू हे एकाच दैत्याचे दोन भाग आहेत, एक धड आहे तर दुसरा शिर आहे. म्हणून अशा चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. अगदी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता आपण घरामध्ये मांजरी पाळा. मांजर ही खरं तर खूप चांगला प्राणी आहे, आपल्याला अनेक संकटातून मांजरींनी वाचवल्याच्या कथा पाहायला मिळतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते क्लिक करा आणि ते बटन क्लिक केल्यानंतर त्या शेजारी जे घंटीचं बटन आहे ते दाबा. घंटीचं बटन दाबल्यानंतर तीन ऑप्शन्स ओपन होतील. सर्वात वरचा जो ऑप्शन आहे ऑल नावाचा, AALL, तो क्लिक करा. म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण धार्मिक व्हिडिओज आपल्याला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.